नमस्कार, मी संग्राम धालगडे, कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट, MGM हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, बेलापूर, CBD. आज आपण वर्ल्ड मेंटल हेल्थ डे साजरा करत आहोत. या वर्षीची मेंटल हेल्थ डेची थीम आहे मेंटल हेल्थ इज अ युनिव्हर्सल ह्युमन राईट. म्हणजेच काय की मेंटल हेल्थ हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. दरवर्षी आपण 10 ऑक्टोबरला मेंटल हेल्थ डे सेलिब्रेट करतो. तर हे सेलिब्रेट करण्यामागचं कारण हे असतं की जे लोक जे पेशंट मेंटल हेल्थमुळे सफर करत आहेत त्यांच्या ट्रीटमेंटसाठी आपण नवीन काय करता येईल याच्यासाठीचं आपण योगदान द्यायचा प्रयत्न करत असतो किंवा त्यांना मोटिवेट करायचा प्रयत्न करत असतो. आणि दुसरं की समाजामध्ये मानसिक आजाराबद्दलची अवेअरनेस किंवा मानसिक आजार आपल्याकडे एक टाबू म्हणून जो आधीपासूनचा एक पार्ट आहे टाबू म्हणून जे आपण ट्रीट करतो मेंटली इल पेशंटला आपण एक निग्लेक्टेड भावनेतून जे बघतो त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा समाजामध्ये मानसिक आजाराबद्दलची जागरूकता निर्माण व्हावी म्हणून आपण 10 ऑक्टोबरला दरवर्षी वर्ल्ड मेंटल हेल्थ डे साजरा करतो. आता साधारणतः मानसिक आजारामध्ये कुठले आजार येतात तर सगळ्यांना जनरली माहीत असतं की डिप्रेशन हा मानसिक आजार आहे. पण ॲन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, स्किझोफ्रेनिया असेल, बायपोलर असेल किंवा जी व्यसनं आहेत त्याच्यात अल्कोहोल असेल, तंबाखू असेल ते पुढे हेरोईन, गांजा, कोकेन, अफीम हे सगळे मानसिक आजारामध्ये या सगळ्या गोष्टीमुळे मानसिक आजार होतात. तर याच्यासाठी जनरली आपण काय करायला पाहिजे जे व्यसनं आहेत त्याच्यापासून आपण दूर राहायचा प्रयत्न करायला पाहिजे की ज्याच्यामुळे नियर फ्युचरमध्ये आपल्याला कुठला मानसिक आजार होणार नाही. साधारणतः जगातले 13% पॉप्युलेशन मानसिक आजारग्रस्त आहे. म्हणजे सध्या 2019 कोविडच्या आधी 970 मिलियन लोक मानसिक आजाराने ग्रस्त होते. याचं दुसऱ्या भाषेमध्ये 1 in 8 म्हणजे 8 माणसामागे 1 माणूस मानसिक आजाराने ग्रस्त आहे. तर मी हेच सांगेल की मानसिक आजाराबद्दलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही MGM हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर बेलापूर येथे जरूर भेट द्या. धन्यवाद.